सोशल मीडियावरील ट्रोलिंगमधून कोणीही सुटत नाही, मात्र ट्रोलिंगमधून महिलांविषयक अवमानकारक आणि दहशतवाद पसरू पाहणाऱ्या कमेंट्स निश्चितच निंदनीय असून त्या थांबायला हव्यात. गरज पडल्यास सायबर कायद्यांची मदत घ्यावी असं मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलंय. महिलांसाठीच्या कपडे व दागिन्यांच्या कुटार या प्रदर्शनाचे कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टिन येथे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्यांनी सोशल मीडिया, महिला सक्षमीकरणासह विविध विषयांवर आपली मते मांडली. यावेळी प्रदर्शनाच्या आयोजक स्मितादेवी पटवर्धन, नयना मुता, खासदार वंदना चव्हाण, आमदार माधुरी मिसाळ, उषा काकडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी टीका आपण कशाप्रकारे घेता या प्रश्नावर त्या म्हणाल्या, होणारी टीका जर सकारात्मक असेल तर त्याची दखल घेऊन सर्वसमावेशक चर्चेतून तोडगा काढण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असतो. मुख्यमंत्र्यांच्या सभागती म्हणजे डोक्यावर पदर अशी आत्तापर्यंतची प्रतिमा असताना तुम्हाला मात्र फॅशन आयकॉन म्हणून पाहिले जाते. याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, मी स्वतःला फॅशन आयकॉन समजत नाही, पण माझ्याकडून लोकांना प्रेरणा मिळावी असे मला वाटते. सो नो वन इज लेफ्ट, ऍक्च्युली कोणालाही सोडलं नाही जात. सो नॅचरली सोशल मीडिया, तुम्ही सोशल मीडियावर आहात का हा, तुम्हाला लोकांना व्हिजिबल व्हायचं आहे तुमचे विचार आणि सगळं. अँड वेन यू आर व्हिजिबल, घरी बसून तुम्ही विचार प्रकट नाही करत आहे की तुम्ही ट्रोल नाही होणार. वेन यू आर इन पब्लिक प्लॅटफॉर्म तुम्ही ट्रोल होऊ शकता काही विचारांसाठी. टेक इट पॉझिटिव्हली, ट्रोल करणारे करतील आणि नंतर पळून जातील. या द अब्युझिव्ह पार्ट, स्पेसिफिकली थ्रेटनिंग पार्ट, दॅट हॅज टू बी टेकन केअर. अँड देर आर सायबर लॉज, सो वी कॅन अप्रोच दॅट सेल. पॉलिसी तर प्रत्येक गोष्टीसाठी पाहिजे, पण फायनली ओनली पॉलिसीज हेल्प. देर आर मोस्ट ऑफ देम आर फिक्टिशियस अकाउंट्स. आता त्या फिक्टिशियस अकाउंट्सला किती तुम्ही काय केलं गायब होऊन जातील. तो इट इज अबाउट दॅट इंड्युरन्स. आय फील मला कोणी ट्रोल केलं, मला ठीक वाटलं तर आय चेंज माय सेल्फ. इफ आय डोंट चेंज, दॅट्स इट. यू हॅव टू चेंज युअर मेंटॅलिटी, आय फील, रिगार्डिंग द ट्रोल्स.